हेलो फ्रेंड्स, आज अपन गिब्स फ्री एनर्जी चेंज आणि एंट्रोपी चेंज याच्यावरती बेस काही न्यूमरिकल्स लर्न करणार आहे। फर्स्ट न्यूमरिकल आहे स्टेट वेदर फॉलोइंग रिएक्शन्स आर स्पॉन्टेनियस। फॉलोइंग रिएक्शन्स आर स्पॉन्टेनियस। आर नॉन स्पॉन्टेनियस। फर्दर स्टेट वेदर दे आर एक्झोथर्मिक आर एंडोथर्मिक। तर काय म्हणले बघा क्वेश्चन मध्ये, स्टेट वेदर फॉलोइंग रिएक्शन्स आर स्पॉन्टेनियस ऑर नॉट, फर्दर स्टेट वेदर दे आर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक। पहिली रिएक्शन कंडिशन दिलेली आपल्याला, डेल्टा एच इक्वल टू -110 किलो जूल, डेल्टा एस इक्वल टू +40 जूल पर केल्विन एट 400 केल्विन। आता इथं जो सेकंड क्वेश्चन आहे यातला की वेदर दे आर एक्झोथर्मिक ऑर एंडोथर्मिक, तर तो इथे क्लिअर होईल बाळांनो, डेल्टा एच हा निगेटिव्ह दिलेला आहे म्हणजे रिएक्शन ही एक्झोथर्मिक आहे। परंतु आता आपल्याला जर स्पॉन्टेनियस आहे की नाही हे सांगायचं असेल तर आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की आपल्याला डेल्टा जी डिटरमाइन करावा लागेल। डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस। डेल्टा एच इज -110, -T इज 400 अँड डेल्टा एस इज +40। आता हा जूल मध्ये आहे, इकडे जो आहे तो किलो जूल मध्ये आहे, थोडं आपल्याला कन्वर्ट करून घ्यावे लागतील दोन्ही। हा एकतर किलो जूल मध्ये करा किंवा हा जूल मध्ये करा, बेटर टू बी की आपण हा किलो जूल मध्ये करूयात। -110 किलो जूल, और तुम्हाला जूल मध्ये करायचं असेल तर जूल मध्ये करा, 1, 2, 3 जूल। -T × T किती दिला आपल्याला 400, डेल्टा एस किती आहे +40, दिस बिकम -11,000 -110,000 आहे। तर या ठिकाणी हे जे आन्सर आहे तर हे बाळांनो काय येणार, तुमचं निगेटिव्ह येणार। किती येते निगेटिव्ह मध्ये आन्सर बघा, तुमचं डिस्कम्स -126 किलो जूल। आता डेल्टा जी जर आपला निगेटिव्ह आला, डेल्टा जी हा जर निगेटिव्ह आला तर काय सांगणार आहे बाळांनो, ऍज डेल्टा जी इज निगेटिव्ह रिएक्शन इज स्पॉन्टेनियस ऍट गिवन टेम्परेचर। स्पॉन्टेनियस ऍट गिवन टेम्परेचर, दिलेल्या टेम्परेचरला रिएक्शन काय आहे बाळांनो, स्पॉन्टेनियस आहे, कारण डेल्टा जी काय येतो त्याचा निगेटिव्ह येतोय। ऑल्सो रिएक्शन इज एक्झोथर्मिक ऍज डेल्टा एच इज निगेटिव्ह। डेल्टा एच निगेटिव्ह आहे म्हणजे रिएक्शन कसे आहे बाळांनो, एक्झोथर्मिक आहे। देन यातला सब क्वेश्चन सेकंड दिलेला आपल्याला, ज्याच्यामध्ये डेल्टा एच +50 किलो जूल दिलेला आहे आणि डेल्टा एस जो आहे तो -130 जूल पर केल्विन दिलेला आहे आणि टेम्परेचर आपल्याला 250 दिलेला आहे। टेम्परेचर दिलेला आहे 250 केल्विन। तर आता या ठिकाणी पुन्हा एकदा जर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर फॉर्म्युला वापरावा लागेल, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच -T डेल्टा एस। व्हॅल्यूज पुट अप करायचे,
डेल्टा एच आहे पॉझिटिव्ह मध्ये आणि डेल्टा एस आहे निगेटिव्ह मध्ये. व्हॅल्यू पुट करण्याआधी याचं कन्वर्जन करा. 50 × 10³ म्हणजे 50,000 होईल. हा 50,000 जूल मायनस 250 × −130 दॅट कम्स 50,000 मायनस 50,000 यांनी देताना दिलेला आहे आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये. हा डेल्टा एस घेतलाय तो निगेटिव्ह मध्ये. हा निगेटिव्ह इंटू हा निगेटिव्ह इथे काय होणार बाळांना तुमचा हा पॉझिटिव्ह होणार आणि त्यामुळे जी व्हॅल्यू येणार आहे तुमची ती येणार 82,500 जूल म्हणजे किती येणार रे बाळांनो 82.5 किलो जूल एवढी येणार. किती येणार 82.5 किलो जूल. आणि डेल्टा जी ची व्हॅल्यू कशी आली तुमची ही बाळांनो पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह आली म्हणजे आता जर डेल्टा जी पॉझिटिव्ह येत असेल तर रिएक्शन कशी असणार. डेल्टा जी इज पॉझिटिव्ह देअरफोर रिएक्शन इज स्पॉन्टेनियस का नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस. डेल्टा जी पॉझिटिव्ह आला रिएक्शन काय आली नॉन स्पॉन्टेनियस आली. आणि दुसरं डेल्टा एच देताना पॉझिटिव्ह दिलेला आहे म्हणजे रिएक्शन कशी आहे बाळांनो एंडोथर्मिक आहे. तुम्ही स्टेटमेंट मध्ये लिहा इथे स्पेस नाहीये माझ्याकडे. तर डेल्टा जी पॉझिटिव्ह असल्या कारणाने रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस आली गिवन टेम्परेचरला आणि डेल्टा एच हा पॉझिटिव्ह असल्या कारणाने रिएक्शन ही बाळांनो एंडोथर्मिक असेल. तर एकदम सिंपल क्वेश्चन आहे बघा बाळांनो. तुम्हाला डेल्टा जी चा फॉर्म्युला वापरून काय करायचं आहे त्या ठिकाणी डेल्टा जी ची व्हॅल्यू डिटरमाइन केली की त्यामध्ये साइन जर डेल्टा जी चं निगेटिव्ह आलं तर रिएक्शन स्पॉन्टेनियस असेल. डेल्टा जी चं साइन जर पॉझिटिव्ह आलं तर रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस असेल. त्यानंतर पुढचा न्यूमरिकल आपण बघूयात. फॉर अ सर्टन रिएक्शन डेल्टा एच इज −224 किलो जूल एंड डेल्टा एस झिरो इज −153 जूल पर केल्विन. इथे थोडं फसवलं जातं नेहमी बघा. एक किलो जूल मध्ये देतात एक जूल मध्ये देतात तो कन्वर्ट करावा लागेल तुम्हाला. पुढे विचारलंय ऍट व्हॉट टेम्परेचर रिएक्शन चेंज ओव्हर फ्रॉम changes from spontaneous to non-spontaneous. तो या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय बाळांनो की टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम डिटरमाइन करावं लागेल. की ज्या ठिकाणी म्हटलं की स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस आपल्याला विचारली रिएक्शन. आपल्याकडे टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियमचा फॉर्म्युला काय आहे बाळांनो आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलेला होता. टी इज इक्वल टू अल्फाबेटिकल लक्षात ठेवायला सांगितलं होतं डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. स्टँडर्ड असेल तर स्टँडर्ड स्टेट मध्ये घ्या. डेल्टा एच झिरो किती दिलाय −224,000 जूल आणि डेल्टा एस झिरो किती दिला आपल्याला 153
थ्री जूल हा देखील कसा आहे निगेटिव आहे सो हे तुमचे निगेटिव इथून इलिमिनेट होतील आणि सॉल्व केल्यानंतर येणारे जे आंसर आहे तुमचं ते असेल बाळांनो 1464 केल्विन 1464 केल्विन। आता हे 1464 केल्विन जो आहे तो टेम्परेचर इक्विलिब्रियम असल्या कारणानं या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह आहेत त्यामुळे रिएक्शन ही स्पॉन्टेनियस असेल ऍट लो टेम्परेचर। लो टेम्परेचरला काय असणार स्पॉन्टेनियस असणार आहे। चेंज ओवर विल ऑकर ऍट 1464 केल्विन सो द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस बिलो 1464 केल्विन। बघूया जरा डिटेल मध्ये आपण। आपण काल जो फॉर्म्युला बघितला होता डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस। डेल्टा एच इज निगेटिव्ह मायनस टी हा देखील निगेटिव्ह आहे तो हा निगेटिव्ह आहे आणि हा होणार पॉझिटिव्ह तुमचा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह टी डेल्टा एस जो आहे तो तुमचा पॉझिटिव्ह येणार। म्हणजेच टेम्परेचर वर डिपेंडंट कंडिशन आली। लास्ट लेक्चर मी डिस्कस दिस की जो टेम्परेचर आहे तुमचा तो जास्त असेल तर डेल्टा जी काय येणार तुमचा पॉझिटिव्ह ऍट हाय टेम्परेचर डेल्टा जी पॉझिटिव्ह येणार ऍट लो टेम्परेचर डेल्टा जी निगेटिव्ह येणार। म्हणजेच जर या ठिकाणी स्पॉन्टेनियस कधी आहे असं सांगायचं असेल आपल्याला तर हे इक्विलिब्रियमचं टेम्परेचर आहे तर रिएक्शन काय असणार बाळांनो लो टेम्परेचरला डेल्टा जी निगेटिव्ह येतो म्हणजे स्पॉन्टेनियस असणार। सो रिएक्शन इज स्पॉन्टेनियस बिलो 1464 रिएक्शन इज स्पॉन्टेनियस बिलो 1464 केल्विन आणि नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस अबव 1464 केल्विन। मग टेम्परेचर असं ज्या टेम्परेचरला स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस मध्ये कन्वर्जन होत आहे ते कोणतं असेल तर ते असणार बाळांनो हे ट्रान्झिशन किंवा चेंज ओव्हर टेम्परेचर 1464 केल्विन जे की इक्विलिब्रियम टेम्परेचर म्हणून आपण कॅल्क्युलेट करतो। आता मी लास्ट लेक्चर मध्ये पण म्हणलं होतं की असं न्यूमरिकलनंतर अजून एक प्रोबेबिलिटी असते अशा क्वेश्चनची जसं इथं विचारलं की कुठल्या टेम्परेचरला स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस चेंज होईल म्हणून आपण इक्विलिब्रियम टेम्परेचर घेतलं। परंतु असंही विचारलं जाईल की ऍट व्हॉट टेम्परेचर रिएक्शन बिकम स्पॉन्टेनियस तर इथे तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे बिलो हा शब्द महत्वाचा आहे। बिलो 1464 केल्विन रिएक्शन इज स्पॉन्टेनियस म्हणजे तुम्हाला हे ठरवण्यासाठी काल जे आपण चार पॉइंट डिस्कस केलेले होते ते चारही पॉइंट या ठिकाणी विचारात घेऊन दिलेला डेल्टा एस आणि डेल्टा एचच्या साइनचा विचार करून डेल्टा जी स्पॉन्टेनियस कधी येतोय हे तुम्हाला ठरवावं लागेल लो टेम्परेचरला की हाय टेम्परेचरला आणि ते ठरवल्यानंतर मग तुम्ही इथं दिलेल्या टेम्परेचरला असं म्हणू शकता की जसं या एक्झाम्पलमध्ये आहे की बिलो 1464 स्पॉन्टेनियस आहे आणि अबव 1464 काय असणार आहे नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे। तर असा क्वेश्चन विचारला जाईल की ऍट व्हॉट टेम्परेचर इट बिकम स्पॉन्टेनियस तर बिलो 1464 सो बिलो वर्ड इज इम्पॉर्टंट ऍट 1464 काय झालेलं आहे तर इक्विलिब्रियम टेम्परेचर आहे स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस चेंज होत त्या ठिकाणी बघायला मिळेल आपल्याला। मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल। फॉर द रिएक्शन CH4 gaseous plus H2 gaseous give C2H6 gaseous थोडा क्वेश्चन बघा प्रिंटिंग मिस्टेक आहे बुक मध्ये C2H4 पाहिजे C2H4 म्हणजे इथिन घेतला तुम्ही
त्याच्यामध्ये हायड्रोजनेशन केलं रेनी निकेलच्या प्रेझन्स मध्ये तर आपल्याला इथेन मिळेल. केपी दिलेला आपल्याला, केपी इज 3.356 × 10⁻¹⁷. कॅल्क्युलेट डेल्टा जी झिरो, कॅल्क्युलेट डेल्टा जी झिरो फॉर रिएक्शन ऍट 25 °C. फॉर्म्युला आपल्याला माहित आहे बाळांनो, डेल्टा जी झिरो साठीचा काय फॉर्म्युला आहे, डेल्टा जी झिरो इज इक्वल टू −2.303 RT log base to 10 of KP. बरोबर आहे का? बघा कालच्या लेक्चरमध्ये इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आपण, समजतंय का? इक्वेशन बघा सगळ्यांनी, डेल्टा जी आणि डेल्टा जी झिरो आणि डेल्टा सॉरी केपी याच्यामधलं रिलेशन आपण बघितलेलं होतं. डेल्टा जी झिरो इज इक्वल टू −2.303 RT log base to 10 of KP. डेल्टा जी झिरो विचारलाय −2.303, R ची व्हॅल्यू किती घेणार 8.314 J/K इंटू टेम्परेचर 25 °, म्हणजे किती रे 298 K इंटू log base to 10 of this value 3.356 × 10⁻¹⁷. तर त्याचा लॉग बघायचा आहे आपल्याला. तुम्ही लॉगरिथम आहे का बघा तुमच्याकडे, लॉग टेबल्स काढा सगळ्यांनी. लॉग टेबल मध्ये आता ही जी व्हॅल्यू आहे लॉग किती येईल बघा, तर तुम्हाला काय करायचंय या संख्येचा लॉग बघायचा आहे. हा जो असे ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा लॉग ऑफ ऑल दिस व्हॅल्यू आहे तुमचा. मग तुम्ही कसं सॉल्व करणार, log base to 10 of 3.356 + log base to 10 of 10⁻¹⁷. हा 10⁻¹⁷ जो आहे बरोबर का, तो पुन्हा सॉल्व कसा करणार तुम्ही, log base to 10 of 3.356 + 17 log base to 10 of 10. पुन्हा तुम्ही काय करा, लॉग बघा आता याचा जो काय असेल तो 33 चा 56 मध्ये लॉग काय येतोय बघा, तो लॉग या ठिकाणी घ्या आणि त्याच्यामध्ये हा 17 × log 10 of 10 किती असतो 1 रे झालं 17. ओके चलो आता इथं आपल्याला त्यांनी टोटल व्हॅल्यू दिली आहे त्याच्यावरून हा 33 चा 56 मध्ये लॉग येणार आहे तुमचा 0.526. तो याच्यावरून याचा आन्सर काय आलं तुमचं 17.526. फक्त एक पॉइंट आहे तो मी इथं सॉल्व्ह केलेला आहे बघा, टोटल इक्वेशन नाही सॉल्व्ह केलेलं. हे कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला, काय केलं आपण या ठिकाणी, लॉग बेस टू 10 3.356 × म्हणजे लॉगरिथम मध्ये काय होणार त्याची ऍडिशन होणार, log base to 10 10⁻¹⁷ याचा लॉग कसा बघणार. हा फॉर्म्युला काय आहे तुमचा, log base to 10 a⁻¹⁸ जो असतो त्याचा फॉर्म्युला कसा बघतो आपण, x log base to 10 of a असं बघतो. मग हा x आहे तुमचा आणि हा a आहे, सो a⁻¹⁸ चा फॉर्म्युला कसा येणार तुमचा, x log base to 10 of a येणार. तो या ठिकाणी घेतला आपण आणि a⁻¹⁸ इज इक्वल टू x log base to 10 of a घेतलं, ते सॉल्व्ह केलं त्या ठिकाणी आपण, तर त्याच्या आलं 17 आला लॉग आणि या 33 चा 56 मध्ये जो लॉग आहे तो 0.526 येतोय, चेक करा. आणि त्यानंतर मग या दोघांची ऍडिशन केली, ठीक आहे, मग तो फायनल आन्सर काय आलं तुमचं 17.526 कसं आलं ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. −2.303 × 8.314 × 298 × 17.526. So this can be easily solved. Delta G0 will come negative. And answer is 100 kJ/mol. 100 kJ/mol. You can solve. Approx बघूयात आपण इथे. हा 2.3 आहे, हा 8.3 आहे. आपण हा असं करूयात की हा 9 घेऊयात, हा 2 घेऊयात 18 आणि 18 आणि हे इकडे घेतले 300 बरोबर का. तर हे आले तुमचे 9 × 3 = 27 × हे आपण घेतले 300 आले हे 27 × 81 ×
17 केलं याला आपण, तर हे ऑलमोस्ट अराउंड 1 लाख येतं बघा व्हॅल्यू अप्रॉक्स केलं तर, ऍक्युरेट केलं तुम्ही तर येतं हे 1 लाख जूल येत आहे, म्हणजेच किती आलं तुमचं 100 किलो जूल एवढा डेल्टा जी आला. काय असेल रे ही रिएक्शन, स्पॉन्टेनियस असेल की नॉन स्पॉन्टेनियस असेल? डेल्टा जी झिरो काय आला तुमचा? निगेटिव्ह आला. रिएक्शन काय असणार तुमची? स्पॉन्टेनियस असणार. सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत बाळांनो, व्यवस्थित सॉल्व्ह करा. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्हिंग साठी देतो. कैलकुलेट डेल्टा जी फॉर द रिएक्शन, कैलकुलेट डेल्टा जी फॉर द रिएक्शन एट 25 डिग्री सेल्सियस, सीओ गैसियस प्लस 2H2 गैसियस गिव CH3OH गैसियस. डेल्टा जी झिरो दिलेला आहे -24.8 किलो जूल पर मोल. पार्शियल प्रेशर्स ऑफ गॅसेस आर, प्रेशर ऑफ सीओ दिलेला आहे 4 bar कॉमा, प्रेशर ऑफ H2 दिलेला आहे 2 bar आणि प्रेशर ऑफ CH3OH जे आहे ते दिलेलं आहे आपल्याला 2 bar. आता या ठिकाणी आपण जे सॉल्व्हिंग करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय मी फक्त तुम्हाला हिंट देणार आहे. सॉल्व्ह तुम्हाला करायचं आहे एक्झाम्पल. फॉर्म्युला आहे माझ्याकडे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी झिरो प्लस RT 2.303 RT लॉग बेस टू 10 ऑफ. आता इथं KP टर्म मध्ये घ्यावं लागेल. आता KP कसा डिटरमाइन करणार आधी तो KP फाइंड करावा लागेल तुम्हाला, किंवा व्हॅल्यू आपण पुट करूया डायरेक्टली. डेल्टा जी झिरो किती आहे? ओके, डेल्टा जी झिरो KP ची व्हॅल्यू पुट करून घेऊया. डेल्टा जी झिरो प्लस 2.303 RT लॉग बेस टू 10 ऑफ. KP ची व्हॅल्यू काय येणार बघा रे बाळांनो, प्रेशर ऑफ कुणाचं आलं? CH3OH. प्रेशर ऑफ CH3OH प्रोडक्ट अपॉन रिएक्टंटचा रेशो असतो. प्रेशर ऑफ CO गॅस आणि प्रेशर ऑफ H2 रेस टू 2. डेल्टा जी झिरो ची व्हॅल्यू पुट करूयात आपण या ठिकाणी. डेल्टा जी झिरो दिलेला आहे -24.8 प्लस 2.303 आर इज 8.314, टेम्परेचर 25 डिग्री दिलाय, सो 298 केल्विन इंटू लॉग बेस टू 10 ऑफ. प्रेशर ऑफ CH3OH 2 bar अपॉन प्रेशर ऑफ CO 4 bar इंटू 2 चा स्क्वेअर. तर या ठिकाणी हे आन्सर येईल तुमचं -24.8 2.303 8.314 298 इंटू लॉग बेस टू 10 ऑफ किती आलं बघा 1/8. तर आता या ठिकाणी हे 1/8 किती येतंय बघा, त्याचा लॉगॅरिथम घ्या. आणि या ठिकाणी इकडे आधी हे सगळी टर्म सॉल्व्ह करा इथून इकडे आणि देन याच्यामध्ये ऍड करा. पहिल्यांदा काय करणार हे सॉल्व्ह करून घ्या. ते सॉल्व्ह केलं की इथून इथपर्यंतची टर्म टोटल जे आहे त्याचे मल्टिप्लिकेशन करून घ्या. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हे ऍडिशन करा आणि ऍडिशन केल्यानंतर याच्यामध्ये जे आन्सर येऊ शकतंय तुमचं ते आहे साधारणतः -29.953 च्या आसपास तुमचा आन्सर येणं अपेक्षित आहे किलो जूल मध्ये. 30 आलं तरी चालतंय, थोडस इकडे तिकडे फ्लक्च्युएट झालं तरी काही अडचण येणार नाहीये. तर ट्राय करा, नक्की येईल. तुमचं कॅल्क्युलेशन किती चांगलंय त्याच्यावर डिपेंड आहे. बहुतेक जणांचं काम संपलेलं आहे.
तुम्हाला या ठिकाणी जे न्यूमरिकल टर्म्स आहेत केपी ची वैल्यू काय असते तर आपण केमिकल इक्विलिब्रियम टॉपिक लर्न केलेला आहे। केमिकल इक्विलिब्रियम मध्ये काय केलेले बाळांनो आपण केपी किंवा केसी घेतलेले आहे। गॅस असेल तर केपी घेतो, कॉन्सन्ट्रेशन असतील सोल्यूशनचे तर केसी घेतो। केपी नुसार काय होतं प्रेशर ऑफ प्रोडक्ट आहे आणि आपण प्रेशर ऑफ रिएक्टंट आहे। तर या सगळ्यावरून काय आहे तुम्हाला त्या गोष्टी ज्या आहेत त्या मांडायचे। लास्ट एक्झाम्पल याच्यातलं बघूयात आपण। कॅल्क्युलेट डेल्टा एस टोटल, कॅल्क्युलेट डेल्टा एस टोटल अँड स्टेट वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस, स्टेट वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस एट 25 डिग्री सेल्सियस। काय म्हणले बघा, कॅल्क्युलेट डेल्टा एस टोटल, अँड स्टेट वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस एट 25 डिग्री सेल्सियस। रिएक्शन दिलेली आहे मर्क्युरी सल्फाइड सॉलिड प्लस ऑक्सिजन गॅसियस गिव्ह मर्क्युरी लिक्विड प्लस SO2 गॅसियस। डेल्टा एच झिरो प्रोव्हाइड केलेला आहे -238.6 किलो जूल आणि डेल्टा एस झिरो आहे +36.7 जूल पर केल्विन। आता आपल्याला डेल्टा एस टोटल काढायचं आणि रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे की नाही सांगायचंय। डेल्टा एस टोटल जर पॉझिटिव्ह आला तर रिएक्शन स्पॉन्टेनियस असणार आणि जर निगेटिव्ह आला तर नॉन स्पॉन्टेनियस असणार। डेल्टा एस टोटल साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बाळांनो, डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग। डेल्टा एस सिस्टीमचा दिलेला आहे किती, +36.7 किलो जूल, ठीक आहे, इंटू 10। आता जूल मध्ये घेतले आपण, इथे 36.7 जूल घेतलेला आहे आणि सराउंडिंगचा काय असतं फॉर्म्युला आपल्याकडे, मायनस डेल्टा एच अपॉन टी, ठीक आहे। डेल्टा एस ऑफ सिस्टीमला फक्त डेल्टा एस म्हणतो आपण आणि या ठिकाणी स्टँडर्ड स्टेट मध्ये घेतलेले, ठीक आहे। तर दुसरं काय केलेलं आपण या ठिकाणी, सराउंडिंगचा म्हणजे काय असतं रे, मायनस डेल्टा एच झिरो अपॉन टी। आता व्हॅल्यू पुटअप करूयात, डेल्टा एस झिरो किती दिलाय तुम्हाला, +36.7 जूल, मायनस हा जूल मध्ये केला तर किती येईल तुमचा, मायनस 238.6 च्या ऐवजी 600 अपॉन टेम्परेचर, किती दिलंय 298। काय तुमचा 36.7 प्लस ते डिवाइड केलं तुम्ही तर साधारणतः 300 कन्सिडर करायचे, 300 कन्सिडर करून अप्रॉक्सिमेट फास्ट कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला ती जी व्हॅल्यू आहे ती मिळेल तुमच्याकडे +800.7 आणि मग ह्या दोन्ही ऍड केल्या तर तुमचं उत्तर येईल 837.4 जूल। तर डेल्टा एस टोटल किती येणार तुमचा, 837.4 जूल। तर मला सांगा हा जो डेल्टा एस टोटल आपला 837.4 आला तो पॉझिटिव्ह आला की निगेटिव्ह आला, पॉझिटिव्ह आला। मग ऍज डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन झिरो रिएक्शन इज स्पॉन्टेनियस, ऍट 298 केल्विन। समजत आहे अडचण इथं बाळांनो, विथ रिस्पेक्ट टू द टेक्स्ट बुक आपला जो टॉपिक आहे तो संपतो। एक्झरसाइज मध्ये काही न्यूमरिकल्स आहेत बऱ्यापैकी मी सॉल्व्ह करून घेतलेली आहेत, त्याच्यावरती बेस्ड देखील काही न्यूमरिकल्स आहेत, आपण ते देखील इथं इमिडिएट इन्स्टंटला डिस्कस करून घेऊयात आणि त्यानंतर जर काही राहिलं असेल तर तुम्ही एकदा क्रॉस चेक करा त्याच्यामध्ये आणि सॉल्व्ह करा। एक दोन न्यूमरिकल्स आहेत इथं, डेल्टा एच झिरो दिलाय आणि डेल्टा एस झिरो दिलाय बाळांना आणि तुम्हाला विचारलेलं आहे की रिएक्शन इज स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे,
तर आपण सांगू शकतो का रे फॉर सर्टन रिएक्शन डेल्टा एच दिलाय आणि डेल्टा एस दिलेला आहे. डिटरमाइन वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस और नॉन स्पॉन्टेनियस. नाउ व्हाट दे डिड मिस्टेक, दे डिडंट गिवन अस अ टेम्परेचर. टेम्परेचर दिलेला नाही आहे आपल्याला कुठं क्वेश्चन मध्ये. या मी डिस्कस करतोय 10 नंबरचा क्वेश्चन आहे पेज नंबर 88 वरती. तर टेम्परेचर नाही दिलं आणि डेल्टा एस झिरो जो आहे तो आपल्याला सिस्टीमचा दिलेला आहे. या ठिकाणी प्रिडिक्ट करणं शक्य नाहीये. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन इन एक्झाम्पल नंबर 10 विल नॉट गिव्ह अस अ फायनल आन्सर रिगार्डिंग द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन. इन सच अ केसेस वी कॅन सॉल्व एक्झाम्पल बाय कन्सिडरिंग टेम्परेचर इक्वल टू 298 केल्विन, दॅट इज रूम टेम्परेचर. क्वेश्चन नंबर 10 पेज नंबर 88. सी डेल्टा एस झिरो प्रोव्हाइडेड, डेल्टा एच झिरो प्रोव्हाइडेड, नॉट प्रोव्हाइडेड विथ अ टेम्परेचर, देन वी कॅनॉट कॅल्क्युलेट डेल्टा जी युजिंग फॉर्म्युला डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. अँड इन सच अ क्वेश्चन ड्यू टू लॅक ऑफ इन्फॉर्मेशन वी कांट प्रिडिक्ट स्पॉन्टेनिटी ऑफ अ रिएक्शन. अनदर ऑप्शन एट लास्ट इन्स्टंट इज दॅट वी कॅन यूज रूम टेम्परेचर एज अ टेम्परेचर अँड ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन, बट दॅट इज नॉट अ करेक्ट मेथड. इफ इन अ फायनल एक्झाम सच अ क्वेश्चन कम्स विदाउट टेम्परेचर, एट सच अ इन्स्टंट वी कॅन यूज रूम टेम्परेचर एज अ टेम्परेचर. देन जो आताचा क्वेश्चन होता तशाच प्रकारचा क्वेश्चन आहे. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग रिएक्शन, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग रिएक्शन, वेदर द फॉलोइंग रिएक्शन इज स्पॉन्टेनियस, इज स्पॉन्टेनियस अंडर स्टँडर्ड स्टेट कंडिशन्स, अंडर स्टँडर्ड स्टेट कंडिशन्स. टू एच टू ओ लिक्विड प्लस ओ टू गॅसियस गिव्स टू एच टू ओ लिक्विड. इफ डेल्टा एच झिरो इक्वल्स 196 किलो जूल, डेल्टा एस झिरो इक्वल्स मायनस 126 जूल पर केल्विन, डज इट हॅव अ क्रॉस ओव्हर टेम्परेचर, डज इट हॅव क्रॉस ओव्हर टेम्परेचर. विचार करा थोडासा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आपल्याकडे जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पॉन्टेनिटी विचारलेली आहे रिएक्शनची. डेल्टा एच झिरो दिलेला आहे, डेल्टा एस झिरो दिलेला आहे. डज इट हॅव अ क्रॉस ओव्हर टेम्परेचर म्हणजे स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस जाईल का रिएक्शन असा क्वेश्चन आहे. तर आता या ठिकाणी डेल्टा जी झिरो जो आहे तो काढूयात आपण आणि त्याच्यावरून आपल्याला हे डिटरमाइन करता येईल. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस घेतला आपण, ठीक आहे. आणि डेल्टा जी डेल्टा एच दिलेला आहे 196000 मायनस डेल्टा मायनस टी किती दिलाय तुम्हाला, टू स्टँडर्ड स्टेट ऑफ कंडिशन्स म्हणलंय म्हणजे किती असणार आहे 25 डिग्री म्हणजेच 298 केल्विन असणार. डेल्टा एस दिलेला आहे मायनस 126. तर बाळांनो या ठिकाणी हा बघा, हा निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह, सो 196000 आणि इथे पण काय होणार तुमचं प्लस येणार. तुम्ही कॅल्क्युलेट करा किती येते बघा. म्हणजे ओव्हरऑल डेल्टा जी कसा येणार आहे बाळांनो, तुमचा पॉझिटिव्ह येणार आहे. आणि डेल्टा जी जर पॉझिटिव्ह येत असेल तर या ठिकाणी रिएक्शन कशी असणार आहे बाळांनो, नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. रिएक्शन काय असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस असणार आहे. आता दुसरं असं विचारलंय की या ठिकाणी आपल्याला विचारलंय इज डज इट हॅव अ क्रॉस ओव्हर टेम्परेचर. तर बाळांनो रिएक्शन ही स्टँडर्ड स्टेट मध्ये दिलेली आहे आणि त्यामुळे त्याचं एक पर्टिक्युलर टेम्परेचर हे डिसाइडेड आहे, त्यामुळे याचं क्रॉस ओव्हर टेम्परेचर सांगता येणार नाही आपल्याला. सो इट डू नॉट हॅव अ क्रॉस ओव्हर टेम्परेचर.
या ठिकाणी फक्त आपण काय सांगतोय की ही रिएक्शन जी आहे ती पर्टिक्युलर टेम्परेचरला 298 केल्विन स्टँडर्ड स्टेटला ही नॉन स्पॉन्टेनियसच असेल, त्या ठिकाणी ती बदलणार नाहीये, ती नॉन स्पॉन्टेनियसच असेल 298 केल्विनला, आपण त्याचं क्रॉसओव्हर टेम्परेचर या ठिकाणी डिफाइन करू शकत नाही. तर अशा पद्धतीच्या बाळांनो न्यूमरिकल्स आहेत या टॉपिकमध्ये. काही न्यूमरिकल जर एक्सरसाइज मध्ये चुकून राहिले असतील तर ते तुम्ही ट्राय आउट करा. 99% मी एक्सरसाइज आणि जो काही तुमचा थेरी मध्ये दिलेला न्यूमरिकलचा पार्ट आहे तो सगळा कम्प्लीट केलेला आहे. क्वेश्चन एकदा सॉल्व्ह करा. फॉर बोर्ड ऑल्सो दिस टॉपिक इज इम्पॉर्टंट, त्यामुळे तिथे असणारे सगळे क्वेश्चन आहेत, आता घरीच आहे तुम्ही सगळे, तर ते क्वेश्चन त्याचे आन्सर्स लिहिण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनी, आणि एक्सरसाइज आपण कम्प्लिटली सॉल्व्ह करू याचे आपण प्रयत्न करा. बाकी ऍज अ बोर्ड अँड सीईटी पर्स्पेक्टिव्ह हा टॉपिक तुमचा संपलेला आहे. फॉर नीट अँड जेई आस्पेक्ट इट विल रिक्वायर वन ऑर टू मोर लेक्चर्स टू एक्सप्लेन द एक्स्ट्रा पॉइंट्स, विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. फॉर सीईटी स्टुडंट्स इट इज ऑल ओव्हर, इफ दे वॉन्ट दे कॅन अटेंड नेक्स्ट लेक्चर्स, अदरवाइज देर इज नो रिक्वायरमेंट, दिस इज मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, अभ्यास करा. थँक्यू.